नांदेड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बांधण्यात येत असून आता नांदेडमध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय रणजी यासारखे सामने होतील. नांदेडच्या वैभवात आता नवीन भर पडणार हे निश्चित. नांदेड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यात येणार असून या स्टेडियमवर नांदेड जिल्ह्यातील महत्वाचे सामने तसेच जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व रणजी क्रिकेटचे सामने होणार आहेत. या स्टेडियमचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून हे काम येणाऱ्या महिन्याभरात पूर्णत्वास येईल अशी माहिती श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमचे व्यवस्थापक रमेश चौरे यांनी नमस्कार लावीला दिली. या स्टेडियममुळे नांदेड शहर व नांदेड जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल हे मात्र निश्चित. राज्यभरातील बऱ्याच खेळांसाठी हे क्रीडांगण उपलब्ध होणार असून राज्यभरातील खेळाडूंचा खेळ येथे पाहण्यास मिळेल व त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळतील. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना चालना मिळून जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मध्ये संधी मिळू शकते अशी अपेक्षा माननीय खासदार काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण व माननीय मंत्री डी पी सावंत साहेब यांनी व्यक्त केली व त्या धोरणानुसार हे काम चालू केले आहे. नांदेड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्यात येत आहे. या स्टेडियमवर राज्यस्तरीय व रणजी असे सामने होणार आहेत. या स्टेडियमचे काम अंतिम टप्प्यात आले असून येणाऱ्या महिन्याभरात हे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती स्टेडियमचे व्यवस्थापक रमेश चौरे यांनी दिली आहे. या स्टेडियममुळे नांदेडच्या वैभवाला आणखी भर पडणार हे निश्चित.